धबधबा काय धबधबा आमदार नसताना सरकारी अधिकारी आणि गावातली मोठ मोठी माणसं हाताशी धरून हा सारा मुलका आमदार म्हणून निरोधच केला. गुरुजी त्या टेबलावरची तीन माकडं बघितली का नाही? कान असून ऐकायचं नाही, डोळं असून बघायचं नाही आणि तोंड असून बोलायचं नाही. आणि त्यातून जर का कुणी तोंड उघडलं तर त्या अंधा महागावकरची जीभ कापली तोंड बंद केलं तसं होईल म्हणून म्हणतो. काय वयो हारांचा ठीक. अरे मग चो मुलका डंक वस्तू आमदारांचा. बाबूराव बघा वाढदिवसा येत आरा बिरा असतील असणारच की. आणखीन काय 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 नाही एवढंच घ्या मालक अभिनंदनच असेल. वाचा की तुम्ही मालक गोकुळात किसनदेव वाढायला लागलाय म्हणजे अहो तुमचा भाचा साज्ञान झालाय. राजकानं तुमच्याकडे मुक्त्यार पत्राची मागणी केली. नाही नाही बाबूराव याच्यावर झालेम उपाय काढला नाही तर गेली इतकी वर्ष आमच्या ताप्यात असलेली तिची 50 एकर जमीन हकनाक आहे. आईला तरी म्हणलं आमच्या फणीनं अलीकडे येणं जाणं का सोडलं. पोरगा सज्ञान होयाची वाट बघते ना या बराव राजाला सज्ञान हो देता कामा नाही. आता गावची जत्रा तोंडावर आली आमचं मुराळी म्हणून तुम्ही जायचं आम्ही अगत्यानं बोलवलंय म्हणून सांगायचं काकू केलंच तर पाहिजे तर आम्हाला आजारी पाडा पर आमदार राजा जत्रेला यालाच पाहिजे. काय आले द्या ना राजा का मी आले पण बाबूराव आणि जीप इकडं कुणीकडे बाबा मुरळी म्हणून आले बोलवायला आमदार साहेबांच्या कडून. गावची जत्रा आहे मडप शिवलं त्या जत्रच तिथं कोण आहे आमचं म्हणून यावं आम्ही तिकडं. राजक्का असं कसं म्हणता एवढं डोंगरासारखा भाऊ आहे की तुमचा भाऊ भणीची सगळी इस्टेट खाऊ खाऊ करणारा भाऊ आहे. तुमचं आपलं काहीतरीच काय खाऊ खाऊ काय खाल्लं तुमचं काय खाल्लंय आमच्या 50 एकर जमिनीतलं काय शिल्लक ठेवलं एवढ्या वर्षात जवा इच्छारावं तेव्हा खर्चाच तोंड दाखवते. असं म्हणू नका राजक्का अहो पैसा वाटेल तेवढा मिळेल भाऊ मिळेल का काहीतरी डोसकेत घेऊन बसतय. सोडा काय सोडा काय मला तर ह्याच्यात काहीतरी डावच दिसतोय. हा त्याच्या मुक्त्यार पत्राची मुदत संपत आली ना तेव्हा ती गोड गोड बोलून वाढवून खायची असल. असलं काही बोलू नका अशा टायमाला मनात असलं काही आणू देऊ नका. अशा टायमाला म्हणजे सांगणार नव्हतो तुम्ही दसका गेला म्हणून तुमचा भाऊ लई चेर आहे. चेर काय म्हणतोस तर हो महिना झाला लय आजारी आहेत बघा आणि 4 दिवसामागे तर जास्तीच झालं होत. काय म्हणा राजक्का तुमचं लय मनाला लावून घेतलंय त्याने अहो सारखं पाखरंग तोंड पकडून माझी राजक्का असं विचारत्यात आणि तुमचं पोरग ते राजी हो सारखं स्वप्न देते त्यांच्या तव सगळं विसरून तुम्ही द्यायचं बघा. नाही पण असं कशाने आजारी पडला म्हणायचा ते काय आजार आहे ते कळणं झालंय हो. हा ते काय खायचं म्हणलं तर अलीकडं पचतच नाही. म्हणजे एवढे छात झाले तर सगळे वाऱ्याकडे तोंड पसरून बसलेत की असं. मग बाबूराव मी आता तुम्हाला चहा बी काय करत बसत नाही. राजू ए राजा काय काय अरे बाबा तुझा मामाला आजारी आहे म्हण जाऊन बघून यायला पाहिजे का दारात जे बघितल्यावर लगेच पकडेस बर. अरे तसं नव किती केलं तर रक्ताच नातं आहे आमचं. एका आईच्या खुशीत जन्म घेतलाय तो कसा का असना पण आपण चुकून मग तू एकटी जाऊ नये मी आणि कशाला. तू तर बाबा पहिला पाहिजे अशा टायमाला भाचा लागतो चल बाबा लवकर आठी
मी आणि कशाला तूच जागी. अरे तू रोज स्वप्नात येतोस म्हणाल त्याच्या. मला सकाळ दुपार संध्याकाळ बाळकृष्ण सारखं दिसते हो. चल बाबा चल. या 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 दिवसात या. आता कुठं आहे ते काय बसल. हे तो चांगला वाचत बसलाय की हे काय दादा. हा तू आजही हेच म्हणून कळलं. आबुरावनं सांगितलं आमचा ध्यास घेतलायस सारखं आम्हाला बघावस वाटते म्हणून गाडी आल्या आल्या लगेच निघालो. आणि तू तू चांगला धड धाकत आहेस. आता तुम्ही येणं जाणं सोडलं जत्राला या म्हणून सांगून तुम्ही काय येणार आहे वय म्हणून म्हणलं आजारे म्हणून सांगावं बघावं येता का नाही म्हणून गाडी पाठवली. छानच आहेस की. हे राजा कुठं आहे मामा. अरे हा चांगला ऊन झालाय की गयो. चांगलाय चांगलाय. बर आल्यासारखं 10-15 दिवस राहा. चला दिवान साहेब हातपाय धुवून घ्या. ए बाबा राजू मारा हातपाय काय खावा बी धुता येतील. जत्रा बघ काय मांडळ भरली. अरे घोड काय गाड्या काय आणि ते लाऊड पिक्चर लागल्यात आणि पायणी फिरत्यात अंतराळी वर खाली वर खाली. सकाळ ठेवलं त्यानं काय खाल्लेलं नाही अजून. आता जत्रेत काही कमी आहे का. पेड बर्फी गुळमाशाव भेंड बत्ताशी हे ते सगळं मिळेल की. आधी मी जत्रा गुण येतो मग जेवतो. अरे बर अहो आबुराव पोरासनी काय हौस असती सांगतीस नी. अव राजा का का पोराला नाराज करताय मर्दी की जरा उड्या. चल बाबा मी येते. चला दिवान साहेब तुम्ही तरी हातपाय धुवून चहा भी घ्या. चला मालक सगळं सांगितलं बरं का. ठीक आहे पर तुम्ही आता का थांबलाय. पोराला जत्रा दावायची ना. वैतच काही जत्रा म्हणजे तुला सांगतो. अरे काय बैलगाड्या लागल्या असतील तमाशा काय सिनेमा काय 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 बघ बघ बघ. अबुराव केवढी मोठी जत्रा ही. अरे जत्रा म्हणजे काय आता पाळण्यात बसायचं आणि वर 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 जायचं गरगरलं तरी घाल. हे काहीतरी निराळ दिसते. अरे देवा कसं जनावर ओरडल्यासारखं वाटते बघ. कसं आई आई म्हणजे काय आमच्या वस्तीवर काहीतरी गडबड झाली दिसते. बाबा मला भय वाटायला लागत. तू इथं बस मी जाऊन बघू दे. नाडी तर बंद पडली. धुकधुकी नाही ना. सरकार कोरोना बडवल्यासारखा बडवलाय त्याला. त्याच्या हाडाचं मस्त भुसकाट पडलंय. आता कसली आली त्याच्या धुकधुकी. ठीक आहे. राणू खिडकीत कोण आहे बघ. तुमचं ध्यान कुठं आहे. साध्या काय चोरून बघतायस. चाल साध्याने अक्कल पाजवतोस काय. सरकार हे धरून आणला काय. कोण तू. मी इथला तालीतला भगत बुवा. इकडे जवळ म्हणतोय मला. काय बघितलंस तू इथं. असंच तोंड बंद ठेवायचं. कुणी बी काय बी विचारलं तरी तोंड उघडायचं नाही.
कानावर हात ठेवायचं. काय म्हणतोय मी? तसं कशाला मालक? अहो भगत बुवा चांगला मांत्रिक आहे. या पोराला साप चावला म्हणून सांगू दे की याला मंत्र घालायला बोलावला पण काही उपयोग झाला नाही म्हणून सांगायचं. शाबास, चांगली कल्पना आहे. काय कळलं का? अरे बोल की काय सांगशील? साप चावला. हा हे घे तुझ्या मंत्राचं पैसं. अरे घे म्हणतोय ना, तुला मिंदा केल्याशिवाय तुझं तोंड बंद व्हायचं नाही. आणि बघ इथं प्रेताजवळ तिच्या आईच तर बसून राहायचं. मंत्र घातला पण उपयोग झाला नाही म्हणून सांगायचं. काय बस बस खाली. बर आमच्या भनीला जाऊन सांगा म्हणावं तुमच्या पोराला साप चावला. होय बाबूराव, उगीच बघत बसू नका. पोरग रगात वकलं ते पुसून काढा. कुणाला फलता संशय बाधायला नको. राजका आओ राजका, राजका लवकर चला, आपल्या राजूला साप चावला. मांत्रिक आणून बसवलाय तिथे. राजक्का, तुझ्याच पोराला कसा काय साप चावला? अगं आम्ही एवढी इथं असताना आम्हाला सोडून तेला चावा तयो म्हणायच. राजा काय चाललं तुझे? काय चाललं? माझी 50 एकर जमीन खायला मिळावी म्हणून तू माझ्या पोराला चावलायस. राजा तारक फिरलंय काय तुझ? नसते आदावत ठेवू नकस. तो मांत्रिक मंत्र घालून दमला अजून बसून आहे तर. अरे काय सांगतोय तुझा मांत्रिक? साप चावल्यावर अंगार वर उठत होय. राक्षस तुझी जी करणी. या पाय आम्हाला गाडी पाठवून जत्राला बोलवून घेतलंस. चांगले चांगले जत्रा दाखवलीस. माझ्या त्यांना माझ्या मोराचा तूच खून केलास. तूच खून केलास. माझी आबरू घेतीस या आमदाराची? नुसती आबरू? नुसती आबरू खेळाव नाही. तुझ्या आबरूची लटकाय ही शिवा टांगीन. तुझ्या हाता पायात बेडे घालून तुला कोर्टात घेईन. तुला फासावर लटकीन. फासावर. माझ्या जीवावर उठलीस थांबताव तुला. माझा राजू जत्रेला गेलाय. हे त्याला साप नाही चावला, त्याच खून झालंय. खून खून. काय बी असा टाइम झाला? हाय ना ए उठ उठ. पोलीस स्टेशन आले का? चल तुझी बसायची जागा नव्हत. चल साहेब यायचा टाइम झालं कळत नाही काय नाही. साहेब कसे आले नाही अजून? सलाम अलैकुम हवलदार राणे साहेब. सलाम वालेकुम. सलाम वालेकुम. हे बघा मटका किंग. ओ उस्मान दादा इकडे आता फिरकू नका. 8-15 दिवस चला निघा. क्यों बाबा? नवीन साहेब येतोय लई कडक आहे. आणि दादा तुमच्या या मटक्या फिटकेवर त्याचा लई दात आहे बरं काय? हवलदार राणे साहब, पैसे के सामने दुनिया झुकती है और बीवी सलाम करती है. पैशाचं नाव काढू नका. हे बघा तू येणारा साहेब लई कडक आहे. समजलं ना? पैशाचं नाव त्याच्या भरून काढू नका, नाहीतर तुम्हाला तो आतमध्ये घालल आणि आम्हाला सस्पेंड करल. अहो तुमच्या समजा दादासने मी वॉर्निंग देऊन ठेवलेली आहे का? अजिबात सावध राहायचं. गलत गिरत धुतले का नाही नीट? हा समजा नीट. चला आतमध्ये. आणि बघा टेबल बिबल लावून ठेवा नीट. टेबलवर पेन स्टँड ठेवा. त्यांचा तो आमदार साहेबांना दिलेला. चला. आणि बघा ॲस्ट्रे वगैरे पाहिजे बरं का? समजा आपली चकाचक दिसलं पाहिजे. साहेब येतोय चला लवकर. दादा अरे येणारा साहेब हायच तसा खाऊन या. तुम्हाला सांगतो आत्ता बहुतूर लय सासवांच्या हाताखाली नांदलो पण येणाऱ्या सासूच्या हाताखाली नांदणं म्हणजे लई कठीण व्हावं. आत की नाही माझं जाऊ द्या.
असलं वारण्याचं खोर एका परास एक वाघ निसते ढाकळ्या फोडीत होते. प्रिया साहेबानं समद्या वाघांच्या आयाला 2 महिन्याच्या आत कातरून टाकले. तवा आपली आयाळ सांभाळा. चला पटा. आणि हे बघा 8-15 दिवस जाऊ द्या. जरा अंदाज घेऊ पाणी कुठवर मुरत आहे बघूया. मग आहेच की तुम्ही आम्ही हसताय काय? चला 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 येळ घालवू नका. छकडा हाकला. चला साहेब यायचा टाइम झालाय. मिस्टर कोण तुम्ही? मी कोण ते नंतर सांगेन. एक तर तुम्ही रॉंग साइड नी पुढे आलात आणि माझ्या हिशोबाप्रमाणे तुम्ही गाडी रस्त्याच्या मध्ये उभी केली आहे. आम्ही मध्ये उभी केली आहे. तुम्ही हे बघा ट्रॅफिकच्या नियमाप्रमाणे मी हॉर्न वाजवून पुढे आलेलो आहे. एक तर तुम्ही भरधाव गाडी चालवता, वळणावर तुम्हाला हॉर्न नाही वाजवता येत. नियम ठेवा गुंडाळून. गुमान गाडी बाजूला घ्या. हो नियम भंग करून तुम्ही पुढे आलात तेव्हा गाडीला रिव्हर्स टाका आणि मागे घ्या. आमच्या गाडीला रिव्हर्स पडत नाही, तुम्ही बाजूला घ्या. अशा अरे रवीने सांगितलं तर जमणार नाही. विनंती केली तर बघू. विनंती करत नसतो घ्या बाजूला. आम्ही सुद्धा कोणाच्या आज्ञेला ठीक घालत नसतो. हिला कोण तालेवार लागून गेला? तुम्ही तालेवार नसतो तर या तालुक्याचा सब इन्स्पेक्टर विजय भोसले म्हणतात मला. इथल्या कायद्याचा रक्षण करता. हो रक्षण करते. तुमचा लहान कायदा आम्ही तयार करतो. आमदार आहे आम्ही. आमदार भुजंगराव मोहिते म्हणतात आम्हाला. बसा गाडी गाडी काढायची सांगा. माणसं सिगरेट ओढायला येतात. नाही सर. नाही ऐकून द्या. होय सर. होय मामूलकर पोलीस स्टेशनवर माणसं सिगरेट ओढायला येतात. फेकून द्या अट्रे. हवालदार हवालदार. जी सर. असं नको ते फिदी फिदी हसायची सवय दिसते तुम्हाला. हो ना. हो काय? नाही असं आकारण हसणं फक्त लाचारीतून निर्माण होत. हो ना. फुगे असं देवाशासारखे का पडले? ते दारूच आहेत सर. दारूच आहे ते ठाऊक आहे मला. त्याची सिलं काय आली? सिलं ते हे मुंदरानी कुरतडली साहेब. मुंदरानी? हो ना. मला वाटतं 2 पायाच्या उंदराने कुरतडले असतील. होय सर. केव्हा कुरतडले म्हणायचे? वाटतं गेल्या गटारी अमावस्येला. म्हणजे या अमावस्येला महिना होतोय साहेब. शटाप. बरेच मुरलेले दिसत आहे. थोडस. नाव काय तुमचं? राणे सर. म्हणजे मी हवालदार राणे साहेब.
हे कॉन्स्टेबल होमुलकर आणि ते दप्तर ऑडली शिंदे. या पोलीस स्टेशनचे चार्ज आम्ही तिघेच सांभाळतो साहेब. असं जी. तुमची डायरी कुठे आहे? माझी डायरी कुठे? हा माझी ना, माझ्याकडेच आहे साहेब, माझ्याकडे. हे बघा ना साहेब, खाली ठेवा. हवालदार. जी सर. यातल्या नोंदी वेळच्या वेळी आणि प्रामाणिकपणे केल्यात ना? मी स्वतः केल्या साहेब. चार दिवसापूर्वी पोलीस चौकीवर एक आपला स्त्री आली होती तक्रार घेऊन, मोजणीचा दगड आपल्या हद्दीत घातलाय म्हणून त्याची नोंद काय? साहेब खरं सांगू का, या फार बड्या लोकांच्या भानगडीत आम्हाला न ओढलं तर बरं होईल साहेब. नाही तुम्हाला छडा लावायचा असेल तर उकरून काढू शकता, पण साहेब फार बडी मंडळी येत होती. मोठी माणसं. फार बडी मंडळी आहेत साहेब. म्हणजे तुमचे आमदारच ना? होय ना. हे सगळं आमच्या तोंडून कशाला वरवून घेताय साहेब? अच्छा, म्हणजे या इथं आमदारांचं राज्य आहे तर गावात फेर फटका मारून येऊया. गाव तरी बघू. आणखी हवालदार, मी तुम्हाला माघ बसवलंय ते मूक घेऊन गप्प बसण्याकरता नव्हे. असू नका, गावातले सगळे प्रमुख ठिकाणं मला दाखवा. जी सर. म्हणजे काय, येऊ द्या, मग दाखवतोच तुम्हाला. चला. दॅट्स बेटर. काय सातपुती, रातचं पाठ करायला चोरून पाणी सोडायला सांगितलं तुझी, सोडले ना? हे काय सोडले ना? आणि काही तक्रार? काय काय अहो, त्याचा फार काटाच मोडला बघा. आपण पुढे म्हणत सोडतोय पाणी. सांगा असं, लाईट टुरटूर करायला लागलं तर अजिबात खपून घ्यायचं नाही. आय लक्षण आला आम्ही आणला, आणि पाठ बंद करणार ह्यू कोण? त्याला म्हणाव ह्याच पाठाच पाणी पाहिजे तुला. होय पाच तर पाडून. बर ते इलेच्या छाटणीचं काय झालंय? अहो ते हाटसर येऊन बघून जाणार होतं म्हणून थांबले. कोणतं? ऍग्रिकल्चर. आणलं कुठं? परवा फोन केलता, मला म्हणला काल येऊन बाग बघून जातो. हो आलो कुठं? आयला पारा ऍग्रिकल्चरल मिनिस्टरला वशिला लावून त्याची बदली करून चंद्रपूरच्या जंगलात नाही तर माणसात आणला का? तर आमची द्राक्षाची बाग सांभाळायला आणि अजूनही सरकारीच काम करत बसले. खरी सांगू का साहेब, हे बाळ जरा बाराच आहे. असे गेल्या गेल्या मला फोन जोडून दे. चांगला दाबात घ्या. हे झोपलास काय? आण गाडी. पैसा निघायचा काय? इकडे रे, इकडे पुस्तक तिकडे ठेवून पैसा निघालतोयस? कितवीत आहेस? नववीत आहे साहेब. शाळा कुठची? कर्मवीर आसकी. मग शाळेत हे पैशानी जुगार खेळायला शिकवतात? नाही साहेब. हवालदार जी, सगळ्यांना चौकीवर घेऊन चला. नको नको साहेब, पाया पडतो साहेब शाळेत. बरं तसं करणार नाही. ठीक आहे, जा. चला रे. हवालदार जी, त्यांची नावं लिहून घ्या आणि त्यांच्या पालकांना कळवा. त्यांच्या पालकांना कळलंय साहेब? कळवा हो. तेच की, त्यातली दोन माझी आहेत साहेब. मी घरी गेल्यानंतर बघतो ना. चल चल चल, बघत राहिल्या माझ्याकडे. चला साहेब तुम्ही चला, मी बघतो त्याकडे. चला. नाही, हे शेतात माझ्या कसा आला तो गुण? काय ते आमदार साहेबांनी त्याला मला विचारलं काय? काय चाललंय? सरकार सरकार, ह्यो कुठला न्याय झाला? दैवानं माझं कपाळ पुसलं आणि जवानीत लढाईत माझं मालक मारलं गेलं. समजीकडनं आकाश कोसळलं लगत झालं सरकार. अशा वक्ताला गावानं मला आधार द्यायचा का समजाने मलाच लुभाडायचं? सरकार अहो, एक नाही दोन नाही एकाला चार अरे जमीन कशी वळवता तुम्ही? हे मोजणीचा दबू तिथं हिता कसा आला सरकार? हे बाई, आधी तोंड बंद कर. कुणीतरी मेल्यावर इतर अडू नकस. लई कांगावा केला तरी त्याचा परिणाम वाईट होईल. अहो सरकार, या परदेशी लेकराकडे बघून तरी जरा विचार करा. या गरीबाची चार अरे जमीन आपल्यात कशी वाढता? ए खबरदार, असा आरोप करशील तर तुझ्या चार अरे जमिनीत मन घालायला मी काय नाबर आहे वय?
या मोजणीच्या दगडाला आपले हात सोडून तुझ्या हातीत यायला त्याला काय पाय फुटलेत? अहो सरकार, त्याला पाय कसं फुटतील? तुम्ही तुमच्या हाताला काढून आमच्या हातीत लावलाय. आईला बेधडक आरोप करतीस. निस्ता आरोप नाही मालक, ही बाई चार दिवसामागे पोलीस गेटो कंप्लीट झाली गेली. मग पोटावरच पाय आल्यावर काय करणार? पट्टीचा भी दाग घेतली नाही कुणी. गरीबाचा वालीच नाही कुणी या जगात. अरे ये म्हाताऱ्या, अरे तो भावना तिचा भुयाचं कॅस पिकलं तुझ्या. अरे तू तरी तिला चार शानपणाची गोष्टी सांग की. अरे कुणावर आधाव घेता याचा जरा विचार करा. ए पुन्हा काय असं कानावर आलं भेंड काढेन गावात. अरे वार माझ्या आमदारा, अरे कुणीकडनं देशभक्त झालाय? अरे या देशापायी लढाईत मेलेल्या सैनिकाच्या विधवा बायकोची भीड काढतो. अरे काय म्हणू तुला? अबराव काही ये बाई. ए बाई चल या गांडगे सरांच्या नाराज. अरे देव तुझं तळपट करीन, तुझं वाटतं होईल. अरे देव तुझं तळपट करीन. ए पांड्या चार आरा आणि दगड आत घाल. बर चल चल. योच योच तो वाडा बर का, बामणाचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. मालक हात नसत्यात, कुठं मुंबईला जात्यात. तिथं येणं नाही जाणं नाही, ब्यावर्षीचा वाडा म्हणायचं यो. पण हा वाडा प्रसिद्ध आहे कशासाठी? हातभट्टी हो, कायमची हातभट्टी लागायची. इथं राजरोस जी. तुम्ही काय करत होता? आता साहेब आता बड्या बड्या लोकांच्या ह्याच्यामध्ये हात असल्यानंतर आम्ही आणि काय करणार हो. हा पण साहेब, चार सालामागं इथं सावन म्हणून एक फौजदार होत. साहेब भादरगडी बडं बघितलं नाही, सरळ धाड टाकली, 40 डबा पकडलं रसायनाचं, एकाला 10 माणसं हातामध्ये केली. सगळ्यांना चांगली कडक शिक्षा झाली असेल. नाही शिक्षा झाली, पण बाकीच्या समजायला नाही. चौथा सावन फौजदार आला म्हणजे मग अहो बदली झाली राव मराठवाड्यामध्ये. असं तर वो आणि निश्चित तारानं बदली केली. 24 तासाच्या आत गाडा हलवायला लागला बघा. अहो एवढ्यानं भागलं नाही, 300-400 मैला होतं उचलून टाकलंच. परत गावाकडं अर्ज गेलं, निनावी पत्र गेली, सस्पेंड केलं बघा. काय सांगू फौजदार सावंत भजी, माझ्या डबल माणूस पर निंपट झालं घेऊ. साहेब चौथा आमदार साहेब हात धुवून माग लागल्याच्या नंतर आणि काय होणार माणसाचं दुसरं? हे सावंत साहेब हल्ली असतात कुठे? पुण्याला असतात. त्यांच्या तरी फॅक्टरीमध्ये सिक्युरिटी ऑफिसर आहेत. आपण ते तरी काय खरं आहे होय साहेब का? अहो फाटकातून येणाऱ्या जाणाऱ्या कंच्या बी गाडीला हात वर करून सलाम करायचा, म्हणजे मानहानीच म्हणायची घेऊ होती. जी या सावंत साहेबांनंतर इथं किती फौजदार आले? आपण धरून 3 वर्षाच्या वर्षाला फौजदार बदली होतोय यातन. हॉलदार मला वाटतं इथं येणाऱ्या प्रत्येक फौजदाराला तुम्ही ही गोष्ट सांगत असाल. नाही म्हणजे हा म्हणजे तेवढाच आपला पायात साप सोडून दिला. साप कुठला सोडायचा? हॉलदार जी सध्या इथे हातभट्टी चालू आहे की नाही? नाही 8-10 दिवस झाले. समज चिडीचा फाय बघा. आपण येण्याचं सुगावा लागलाय मंडळीला. सुगावा वय? म्हणजे तुम्ही यायच्या अगोदर पहिल्यापासून दबदबा आलाय तुमच्या गावामध्ये. अहो कोण कसं येते कोण कसं येते याचा वास काढणारच की मंडळी. पोटात पाक भीती पडली लोकांच्या. तरी पण साहेब 4-8 दिवस अंदाज काढून ही माणसं डोकीवर काढणारच आहे. तरी पण मी एक सांगू का साहेब, ही माणसं साधी नाहीत. हा वरपासून खालपर्यंत समद्यासनी बांधून ठेवले बघा त्याने. हवलदार तुमचं अर्ध आयुष्य पोलीस खात्यात गेलं, पण तुम्हाला एक गोष्ट समजली नाही, कायद्याचे हात फार लांब पर्यंत पोचतात, त्याच्या पंजातून कोणीही सुटू शकत नाही. पण साहेब आमदार कसा चाबी घेऊन जाऊ. दुधाचं काय केले? दुधाचं निरप पोचल्या पोचल्या एक कळशी पाठवली बघा वाड्यावर. हा तेच म्हणलं, दूध गेलंय का नाही ते स्वतः जाऊन बघावं. दर महिन्याला दुधाचा हिशोब लिहिताना आमच्या नावावर गाया धरताना. हा आपल्या आहेत त्या दोन धरतो की? अहो त्या झाल्या आमच्या गोठ्यातल्या. कागदोपत्री लिहा की 4? अयो रामा 4 का? एवढं दचकायला काय झालं? 2 आधी तिथं 4 गाय आमच्या नावावर लिहिल्या,
आणि जरा कुठं 50-60 लिटर दूध वाढवलं तर तुमच्या बाच काय जाते? पण आमदार पगार वाढ पाहिजे का? नगर पाहिजे की पाहिजे की नाही? पण आमदार साहेब, 50-60 लिटरचा घोळ हिशेबात कसा बसवायचा म्हणतो मी? आयला वाहतुकीत 2-4 कॅन सांडलं म्हणून लिवा की माग सांगितलं लक्षात आहे ना? मग साखर जण पाण्याचं नाही तर एकाला 4 कॅन फुटलं म्हणून लिवा. अव थोड तरी छान पण शिका की हो. चला सरकार. राम राम सरकार. राम राम. कोण? नारू बाबा. एक कानावर घालायचं होत. मी आज येणारच होतो तुमच्या बरी. का? नोटीस आली आहे की आम्हाला त्या आपण आमच्या नावावर 10,000 रुपये तगाई कर्ज घेतल्याची. सरकार आपण अजून हप्ता भरला नाही. होय हप्ता विसरला असेल. पण आम्हाला नोटीस आली आमचे धाव देण आणलं. तेवढा हप्ता लवकर भरा नाही तर आमच्या घरावर जप्ती बिप्ती येईल. त्या तेवढं घाबरायला काय झालं आता? रजिस्टर नोटीस आहे घाबरलं तर. आणि तसं म्हटलं तर कर्ज बी आम्ही काय घेतलेलं नाही. काय नाही तुमच्या नावावर आम्ही कर्ज घेतले हे काय आम्ही नाकारतोय? होय तसं नव्ह. पर काय काळजी करू नका, येत्या विधान परिषदेत आम्ही नवीन बिल आणतोय. बिल म्हणजे कायदा हो. गोरगरीब शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकावर दिलेली संधी कर्ज माफ करायची. चला पटा. चला चल रे. तुला दिसत नाही होय. रस्ता तुझ्या घरचा आहे का तुझ्या बाचा? तू कोंबडं रस्त्यावर का सोडलंस? मला का सोडलंस? गरीबाचं कोंबडं मारून ज्या मारून वरती आम्हाला डापरता. होय डापरतो. आबराव बाबराव दावणीला वासरू बांधले का नाही ते सोडून आनंद जीपच्या खाली घालूया. कोण्याची बाई त्यावेळेला कोंबडे गाडी खाली गेली तर बॉम्ब आलती वासरू घालतो. ए तुझ्या आईला तुझ्या सटी. ए तुझं काय डोळे बिळे फुटलं का काय? अगं हे कोण आहेत? हा गाडी कुणाची आणि कुणाला बोलतेस? हा चल काय लागलं साहेब माफी करा. पाठीवर बाराबर पोटावर मारू नका साहेब. चूक झाली. सू नाही माझी. सून का? तिला नीट बोलायला शिकव. मी येऊन शिकव. नको नको. काय इला आता का थकला असता ना तुझं वासरू. जातो काय झालं साहेब? आमदारांच्या गाडी खाली यांची कोंबडी मारली आणि कोंबडी मारून ज्या मारून वर हसनी डापरलं. होय फादर बाबा तेव्हा ती कोंबडीचा पंचनामा करूया. तुम्ही कंप्लेंट द्या, मी केस करतो त्याच्यावर. साहेब आम्ही सुखाने 4 घास खातोय ते बराय साहेब. अहो म्हातार बाबा अशी अरेरावी सहन करता याला सुखात राहणं म्हणतात? नाही साहेब. अहो पाण्यात राहून माशाशी वैर करून कसं चालेल? माझा ऐका, तुम्ही फौजदारी करा त्याच्यावर. हवा अन्याय आहे. अहो साहेब आतापर्यंत अन्नापेक्षा अन्यायच पोटात घातलं म्हणून आमचं संसार झालं. तुम्हाला कळायच नाही साहेब. माझी काय बी तक्रार नाही. तुम्ही जा साहेब. चल रे जा साहेब. माझी काय बी तक्रार नाही. जातो साहेब. मला वाटतं ह्यामुळेच त्या आमदाराचं फावतंय. जी साहब कोणाही वेळी आपल्या आमदार साहेबांची सख्खी भर. आईला ही आवडत नाही. कुठे आली? कवा गळा चुकून येते. गळत नाही. चल चल घरी. नाही
हेच ते आमदार ना. होय. म्हणा तिकडे इकडे चल चल. कुठं लावलंय मी तुम्हाला? आंघोळ करूस तर का डोळा चुकवून घेण्या कळलंच नाही. कसं कळल? डोळा असून आंधळायचा तुम्ही. आईला मोरीला बोळा दार उघड अशा नापरू जाते आमची. नीट लक्ष ठेवत चला. चामुंड्यावर आडवेचे खोली. आमची फन म्हणजे आमच्या राशीला एक शनीच आहे. सरकार एक सुचू का? काय? आपल्या राजकसने पुण्याला येड्याचे इस्पितळात ठेवले तर कुठे येरवड्याला? अरे आडाण्या अक्कलखंत्या तिथे येड्याला शान करत्यात. उपचार करून येड घालव त्यात. आम्हाला तिला शान करायचं नाही. मग गोटाळा होईल. तुमची ट्यूब कशी उशिरा पेटते तेच मला कळत नाही. आता तुमच्या सहवासात लागल हळूहळू पेटायला. मालक एक सांगायचं विसरलं बघा. याची पेटली गपे. ते नवीन आलाय फौजदार आहे का नाही त्याच्याकडे जरा बघायला पाहिजे. काय झालं? अरे कोंबडी मारली ते त्या लोकांनी ते फितवत होता. त्यासनी म्हणाला तुम्ही तक्रार करा मी केस घालतो असे. हा अगुराव जी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्याला आराध घ्यायला पाहिजे. असं करा जी. वस्तीवर बैठक ठेवा. त्याला जेवायलाच बोलवा की. अहो आजच आमंत्रण देतो. एकदा का आपल्या पुठ्यात आला की बघा कसं ताटाखालचं मांजर बनून म्याव म्याव करत शेपुठा लावते. काही लोकांना सिगरेटचा वास सहन होत नाही. मिस्टर हा वासाचा प्रश्न नाही. हे ऑफिस आहे हॉटेल नाही. समजलं? हो. बाहेर जायचं आणि सिगरेट टाकून आत यायचं. टाकतो. सिगरेट टाकताना विझवली होती. इजल की वाऱ्यानं? मिस्टर अशी पेटलेली सिगरेट टाकून आग लावायचं काम करू नका. सिगरेट विझवा बाहेर टाका मग आत या. आमच्या अड्याने लोकांचं असंच होतं साहेब. बघा कुठं बी पेटवायची कुठं बी टाकायची आगी लागत्यात. सांगितलं तर बरं झालं. टाकतो. समजलं ना? हो. चार मनार बरेच कडक काम दिसते. लेखा घी देखा बडगा नाही देखा. तवा साहेब नीट. आपण कोण? मी आमदार साहेबांच्याकडनं. नीट. आमदार साहेबांकडनं आलोय. मी तुम्ही कुठून आलात विचारलं नाही. आपण कोण? मी आमदार साहेबांचा पीए. कुद्दा सुद्धा विचारलेला नाही मी. आपण कोण? तुम्ही ओळखलं नाही नव हे गावात. जे आमराव गुळणे म्हणते ते आम्ही. गुळणे? मिस्टर गुळणे काल आहे. म्हणजे आमदार साहेबांकडच आमंत्रण घेऊन आलोय. त्यांच्याकडं फिरती भोजन आहे. लई मोठ्या मोठ्या लोकांना बोलावलंय. झेडपीचे अध्यक्ष सभापती झेडपीची झाडून सगळी माणसं. अहो गावातली लई मोठी मोठी माणसं. जी साहेब. तुला नाही जातो. तुम्ही वाजवलं वाटतं. मिस्टर ती घंटा देवळातली नाहीये. समजलं ना?
हाफिज आहे. मी काय म्हणत होतो? प्रस्तावना नको, मुद्द्याचं बोला. मुद्द्याचं तरी या खास कार्यक्रमाचं खास निमंत्रण आमदार साहेबांनी तुम्हाला पाठवलं तेव्हा तुम्ही यायचं. मिस्टर गोळणे, तुमच्या निमंत्रणाबद्दल मी फार आभारी आहे. असू दे का, पण मी येणार नाही. खाऊ काय झालं? तिथं भोजन सोडायला मी आलेलो नाही. चार लोकात मी उठू बसू लागलो तर माझी कामं मला व्यवस्थित करता येणार नाहीत. आणि मिस्टर गोळणे, माझी काही पथ्य आहेत, त्यातलं हे एक पथ्य. तर पथ्य पाणी म्हणलं काय बोलायचं? सांगतो आमदार साहेबांना, साहेबांना काही पथ्य आहे काही पाणी आहे का असं सांगू? येळ नाही म्हणून सांगतो. मला जे सांगायचंय ते मी सांगितलंय, तुम्हाला जे सांगायचं ते तुम्ही ठरवा. सांगतो ना, सांगतो व्यवस्थित सांगतो, काय काळजी करू नका. येऊ मिस्टर, तुमची सिगरेट. अरे हो, विसरलोच की. पण लक्षात ठेवा, या पुढं सिगरेट विझवून टाका. आणि हित वाढायची नाही. हाफिज ऑफिसर येतो, ओळख ठेवा. आबुराव गोळणे. तुम्हाला नाही विसरत मी. आईला एवढी कुर्मी तत्वज्ञान शिकवतोय. अरे असला अंमलदार आम्ही पायानं कोलवल्यात म्हणावं. आबुराव आपल्या ग्रामीण भागाच्या देवा एस पी ला फोन जोडा. म्हणजे आपले ते देशमुख साहेब असतील. वाय, त्याच्या बाळ आज बोलू होतो की प्रीती भोजनाला, म्हणजे ते थक्क देत आहे बघा. बेस्ट आयडिया. अहो साहेब आले, त्याला यावंच लागल. आईला पत्य पाळतेत काय? जोडा फोन. त्या खिडकीत एक वेडी ओरडत होती, ते बघत होतो. उगा लष्करच्या भाकरी भाजू नका, तुमचं हात पोळती. चला रे. त्यांची बहीण वेडी झाली, त्याला काही कारण आहे का? आता काय सांगायचं साहेब, त्या बाईचा हातातोंडाशी आलेलं एकुलत एक पार अचानक गेलो. आत्ता धरणारी समजा असं झालंय बघा. अचानक म्हणजे असं अचानक कशाने गेला? अहो कसा आणि काय, हे समजत असुद्धा अवघड आहे. हो खबर आता का? अहो कुण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय, मी काय म्हणतो, या समजा थोरा मोठ्यांच्या भानगडे. हो त्याचा काय ठाम पत्ता लागतोय काय? या गोष्टीला साधारण किती वर्ष झाली? वर्ष म्हणजे काहीतरी चार पाच वर्ष झाली बघा. चार पाच. हा मुलगा गेला तेव्हा त्याचं वय साधारणपणे काय असेल? वय 19 लागलं होतं किंवा लागणार होतं म्हणतात. म्हणजे त्यावेळी तो मुलगा नुकताच तज्ज्ञान झाला होता किंवा होणार होता. वय मला काय प्रकरण सरळ नाही दिसत. एनिवे हवालदार. जी सर. जा तुम्ही. जी मे आय कम इन सर? यस प्लीज, प्लीज हॅव अ सीट. थँक यू. मी डॉक्टर मधुमती देशमुख. हो आहे. मी सब इन्स्पेक्टर विजय भोसले. नाईस टू मीट यू. मी टू. बरं काय आला होता? मी आले होते काही गोष्टी आपल्या कानावर घालण्यासाठी. अशी तुमची कोणाबद्दल काही तक्रार आहे का? एकाबद्दलच नाही, अनेकाबद्दल. म्हणजे काय आणि कसं सांगू? नाही म्हटलं तरी संकोची वाटतो. मुळीच संकोच करू नका. तुम्हाला जे काय सांगायचंय अगदी मोकळेपणाने सांगा साहेब. ह्या गावाला अगदी मी कंटाळले.
वीट आले अगदी 6 महिने झाले या गावात येऊन मला, पण हे 6 महिने कसे काढले माझे मला माहित. बदलीचे पण खूप प्रयत्न केले पण धड बदली होत नाही. या ग्रामीण भागात येताना मोठ्या जिद्दीने आले होते मी, ध्येयाने प्रेरित होऊन तळमळीनं काहीतरी करायची इच्छा होती माझी. पण आता मात्र इथून कधी मुक्त होईन असं झालं. फार उच्छेद मांडल्या या लोकांनी, इथं कसं राहायचं तेच कळत ते. तुम्ही सांगा तर खरं, आपण बंदोबस्त करूया त्याचा. काय सांगू साहेब, या गावातल्या लोकांची नजरा अशा बखबकलेल्या असतात, कसे बोलतात कसे वागतात, छे छे छे. म्हणजे अहो काय सांगू त्यांच्या एक एक प्रताप. मी या गावात प्रथम आले आणि नमस्कार बाई. नमस्कार, काय होते आपल्याला, चला काय तक्रार आहे आपली. तशी काही तक्रार नाही म्हणा, पण बरीच दिवस झालं तुम्ही आमच्या गावात आला सा, कधी बोललं नाही भेट नाही म्हणून यावं म्हटलं आपलं. ते नाही विचारलं मी तुम्हाला, तुमच्या तब्येतीची काय तक्रार आहे, काय होतं तुम्हाला. तसं काही होत नाही म्हणा. मग कशासाठी आला होता इथे. म्हटलं आपलं घ्या उगच तपासून. म्हणजे काही कारण नसताना तपासायला आला तुम्ही. असं कस, आडनं मडनं तपासून घेतलं म्हणजे बरं असतं. काढू कापड नको खाओ, उघड्या अंगानं बघितलं म्हणजे बरं असतं. त्वचा बिचाओ. नॉनसेन्स. हो बाई, तुमची खाजगी तपासणीची फी काय असेल का नाही ती तुम्हाला आम्ही जास्त देऊ. अहो 300 टन ऊस जातो माझा साखर काकडला. तशी पैशावर काळजी करायचं काही कारण नाही. आता तुम्ही खाजगी तिची या म्हटलं का नाही, खाजगी येऊ. हे बा, मी सरकारी डॉक्टर आहे, प्रायव्हेट प्रॅक्टिस करत नाही, समजला. अहो उघड म्हणत नाही मी, आतल्या अंगाने करायला काय हरकत आहे. पैसा मिळाला आणि तुम्ही दाबून, त्यात तुमचं काय जातंय. हे पहा बागायतदार, मला कुणाच्याही सल्ला मसला त्याची गरज नाही. जा भाऊ तुम्ही इथे. अशी घाई का करताय, ती लगवी बिगवीच काही तपास. काही नाही, जा आधी. तर जा म्हणताय तर जातोच, पण मात्र ओळख विसरू नका हा बाई. काय एक एक नमुने भेटतात. काय सांगू साहेब, माणसांचे असे एक एक नमुने भेटले, त्यांची जर डायरी लिहायची ठरवली ना तर पिक्चरसाठी एक सनसनाटी कथा निर्माण होईल. मी एक दिवशी मार्केटिंगला गेले. कशी केळी? 2 रुपये, 1.5 रुपये आणि ती 2.5 रुपये. हो केळी, जरा कवळी कवळी केळी द्या, दादा पिकले नको ना. आम्हाला पण केळी घ्यायचे. हिरा बाई चला. सव्वा रुपये, 1.5 रुपये. आमचं आपसात चाललंय बाई. काय तुम्हाला काय वाटत नाही? वाटते तर. आता बाई तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, तुमच्यासारखी देखणी बायको असावी असं वाटतंय. काय रे इडियट रास्कल. अहो आज या दुकान तरी बघा आमचं. अहो लेडीज स्पेशलिस्ट आहे. हो हिरा बाई अनायसे बोलत होते, जाऊया निदान मेले जातील तरी तोपर्यंत. हो या या बस. बाई चहा येणार का कॉफी येणार? काय नको. हा काय होते ना, ते दोन मुलं उभे आहेत ना. हा ते कोण आहे? ते होय अहो ती सभापतीची ड्युटी चिरंजीव, आणि तू त्याच्या बरोबर आहे ना, तू त्याचा चमचा. अगदी नालायक लोक आहेत बाई, त्यांच्या रस्त्याला जाऊ नका. चल रे पुन्हा कधीतरी बघू. हा गेली वाटत, गेली बा. गेली? हो गेली. चला थांबा थांबा. अहो मला ब्लाऊज माप घ्यायचा आहे. अहो पण मला काही शिवून घ्यायचं नाहीये. अहो तुम्हाला शिवायचं नाही, कारण आम्हाला प्रेमाची भेट एक द्यायची आहे. हो का? हो प्रेमाची. प्रेमाची. नमस्कार. चला सगळे एकाच माळीची मणी आहेत. आणि त्यानंतर मी कधीच मार्केटिंगला गेले. अहो माणसांचे इतके विचित्र नमुने भेटले, त्या आठवणीने अंगावर काटा येतो. एक वल्ली तर अशी भेटली. मामा काय होते सांगा ना. त्यांना नाही विचारत, मी तुम्हाला विचारते. ते आता इथे कसं सांगायचं, आज चालेल की सांगतो. बरं आज काय चार हे काय त्या चपला बाहेर फेका दे, अगदी विडी सुद्धा. होय ते म्हातारा पळवी म्हणून आता आणल्या. काय तक्रार आहे तुमची? तक्रार झोपा. मी काय झोपायला आलो नाही. तर मग काय झालं तुम्हाला? नाही काय झालेलं नाही, काय होत नाही, पण ते मी तुम्हाला दावायला आणलेलं आहे. हे बघा, हे आम्ही तुम्हाला दावायला आणलेलं आहे. हे सरकार मान्यच आहे का बघा, का पोरांचं फुग आहे.
मिस्टर मला वाटतं तुम्ही मुद्दाम आलेला आहात. हो आम्ही मुद्दामच आलो तुम्हाला दावायला. त्याचं काय वय? आम्ही कणसबी औषध आणलं पहिले डॉक्टरला जातो खात्री करून घेतो मगच चालू करतो. अहो समजा मला खाली भेसळ आहे ना. हो मिस्टर तुम्ही इथून जाता की नाही? आता काय सांगायचं बाई, आमच्या बाप जन्मी कधी वापरलेला नाही, ते वापरायची पाळी आली आमच्या. रोज अशा गोष्टीला तोंड द्यावं लागतं मला. पण मग तुम्ही इथल्या कुणी जबाबदार व्यक्तीला आमदारांना वगैरे भेटला होतात की नाही? त्यांचा मसला आणखीनच वेगळा, त्यांच्या बाबतीत न बोललेलंच बरं. पण साहेब अशा परिस्थितीत मी करू तरी काय? निदान आमच्या शेजारचा तो दारूचा अड्डा तो तरी बंद करा, फार उपकार होतील आपले. पण सांगताय का तुम्ही? मी परवाच गावात चक्कर मारली, मला तसं कुठं काय दिसलं नाही. साहेब आमच्या शेजारी देऊळ आहे ना, तर देवळाच्या पाठीमागे दारूचा खूप मोठा अड्डा आहे. आणि रोज सकाळी एक जवान मुलगी पोरं विकायच्या निमित्ताने टोपलीतून गावठी दारू घेऊन येते. अच्छा, आणि याची खबर आमच्या पोलीस चौकीला नसावी? डॉक्टर तुम्ही मला सांगितलं फार चांगलं केलं, माझ्याकडून मला जे करता येईल मी सगळं करेन. डॉक्टर तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. फार फार आभारी आहे मी तुमचे. आभार कसले मानताय, ते माझं कर्तव्य आहे. बर जाऊ मी? जाऊ नका. या येते. काय सर? काय रे हवालदार कुठे आहे? आपण सांगितलेल्या कामावरच गेले. काय रे शिंदे, तुम्ही सगळ्यांनी म्हणून मला अंधारात ठेवलंय. काय झालं सर? काय झालं? या गावात राज रोज हातभट्टीचा धंदा चालू आहे. बोलू नका शास्ता, मला यापुढे खपणार नाहीये, बजाव ठेवतोय. मी हा पेशा पत्करलाय तो पोट जाळण्यासाठी नाही, मला माझं करिअर करायचं आहे. उद्या रेटची तयारी करा. कोण ती बोरवाली बघायची आहे मला. अरे सर याला पण चौक्या घेऊन चला. काय गे भवानी? काय सर? हे बोरवी कायचं सोंग करून दारू पोचवतेस काय? काय करणार साहेब, पापी पोट आहे ना. खिदळू नको. काय रे नाव काय तुझा? मांगल्या. हा सर मांगल्या. मांगल्या वा मजा आहे. नावात मांगल्य फक्त, उद्योग हे असेल. काय आलं? काय गे हा माल आणता कुठून? दात काय करतेस? दात काढू नको चुकेच. अरे साप चोर सोडून साधूला कशाला सोळावर चढवायला लागलाय? हा काय खरा गुन्हेगार आहे? अस नाही साहेब, आहेत तरी कोण? कोण? अरे साप बकरा आहे बकरा. बकरा? हा साप तेवढ्या 4-6 महिना बाहेर पेट भराल आणि घरची बी चिंता मिटल. म्हणजे खरं सांगते सा अगदी खरं, पोलीस कोठडीत जायला तयार केलेला गरीब बकरा आहे यो बकरा. अरे ती म्हणते ते खरं का? खरं. कमाल आहे सर. लागली का फिरी फिरी करायला? अरे सा हसू नको तर काय करू, ह्या गरीब बकऱ्याला काय विचारताय? अरे साहेब मला विचारा ना या खवनीला. तुला तर विचारणार आहे, चांगला 6 महिने आत पाठवतो. बस 6 महिने? अरे साहेब एक सोडून 2 जाऊन आले तर 3-दाच आहे, त्याच काय भ्या घालताय मला. खरं सांगू साहेब आमच्यासारख्या गरीब पोटार्थी माणसाला तेवढं सरकार पकडत आणि बडे बडे शिरमत शरीफ म्हणून मिरवत्यात. कोण शरीफ? जाऊन दे साहेब, मोठे मोठे गुन्हेगार सोडून फालतू गुन्हा पकडण्यात कशाला पुशारके मारताय? हेच काय तुमची भादुरी? कोणाची भादुरी काढतेस साहेब? राग आला तुम्हासनी. बराबर आहे साहेब, खऱ्याची दुनियाच नाही
आणि असं खरं बोलायला गेलं तर काय खरं साहेब असं नुसतं गुरकावू नका. एक सांगू साहेब, हिम्मत असेल तर लावा माझ्या बाचा छडा. तुझ्या बाचा छडा? माझ्या बाचा छडा. गेली 5 वर्ष झाली साहेब त्याला कोणी गायब केलंय, मारलंय काय दडवलंय. हिम्मत असेल तर काळा की ओळखून माझ्या बाला. काय तुझ्या वडिलांना कोणीतरी मारलंय किंवा दडवलंय? तुझा संशय कोणावर आहे? संशय? अरे साहेब हे नाही साहेब, तेच तर मी सांगू शकत नाही. का नाही सांगू शकत? का साहेब कुणाचं नाव घ्यायचं साहेब? जी साहेब तुम्ही जरा चला. बोल आता कोणावर संशय आहे तुझा? साहेब जास्त खोलात नका शिरू. साहेब जाऊ दे की आम्हाला, आमच्यासारख्या छोट्या किरकोळ गुन्हेगारांना. गुन्हा तो गुन्हाच. असं मी एक सांगू साहेब, पंचनामे ज्याची दारू म्हणून नोंद केली ना ते दारू नाहीये, पाणी आहे. पाणी? पाणी? या फुग्यात पाणी आहे. अरे साहेब रेट पडणार हे कळल्यावर आम्ही त्याचा दारू कशाला भरू? बघा बघा बघा. आता सोडा की आम्हाला, पुरावा नसताना कशाला डांबून ठेवते आमच्यासारख्या गरीबांना. ठीक आहे या वेळेला सोडतो, पण लक्षात ठेव गरज भासली तर तुला इथे यावं लागेल. अरे साहेब कवा भी बोलवा, जान हाजीर आहे. अच्छा साहेब येतो आम्ही. साहेब बरं का ना? तुझी बोट रक्ताळली आहेत. जाऊन दे साहेब, प्रेमानं मारला असेल ना तर नाही क्षणात. घ्या बरं, घ्या घ्या ना साहेब. अच्छा साहेब चलता आम्ही. साहेब बरं खाऊन तर बघा, ज्यादा खट्टा भी नाही और मीठा भी नाही, हाईत माझ्यासारखी. अच्छा साहब ए बकरा भैया चल, साहेबांनी सोडले आपल्याला. राम राम हवलदार. राम राम. छोकरीपासून जरा सांभाळून राहा, पक्की लबाड छोकरी आहे ती. हवालदार जी, मला वाटतं त्या छोकरीपेक्षा तुम्ही जास्त लबाड आहात. होय ना, रेट पडणार तिला आधी कसं समजला? मला काय माहिती साहेब, 24 तास मी तुमच्या बरोबरच असतो का ना साहेब. हवालदार जी, त्या मुलीच्या वडिलांची काय भानगड आहे? कोणी गायब केलंय त्याला? तपास वगैरे लावण्याचा प्रयत्न केलाय की नाही? लय लय तपास लावला साहेब, शेवटी कटाळून गेल्याच वर्षी केस फाईल केली बघा.